आता विरणी आणि शेंडे कुंडणी, पहिली गोष्ट मी सांगितलं तुम्हाला अंतर योग्य ठेवा जेणेकरून तिथं हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे. आता अंतर जास्त ठेवलं तर त्याचा फायदा आपल्याला पुरेपूर मिळाला पाहिजे की जास्तीत जास्त फांद्या लागल्या पाहिजे, आणि याच्यासाठी विरळणी आणि शेंडे कुंडणीला फार महत्व आहे. आता विरळणीमध्ये आपण, मी तुम्हाला सांगितलं, एक तर तुम्ही ट्रॅक्टरनं पेरा, बैल तिफन पेरा, कशानंही पेरा, पतलं पेरा फक्त जरा. ट्रॅक्टरनं पेरण्यासाठी जास्त बियाणं जर पडत असेल तर सोपा उपाय, न उगवणारं सोयाबीन जे आहे, न उगवणारं त्याला आपटा थैलीत घेऊन असं आपटा किंवा त्याला रगडा त्याची दाळ करा, आणि न उगवणारं सोयाबीन त्या तुरीमध्ये मिक्स करा, म्हणजे पतली पडेल ती. पतली पडण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. किंवा मग त्याचे गेअरच असे ऍडजस्ट करा की ती एकरी तुरीचं बियाणं जर पेरणी केली तर 2 किलोपेक्षा जास्त नको, लागवड केली तर 1 किलोमध्येच आपण एक एक दाणा तो बी करू शकतो. आणि या पद्धतीनं लागवड किंवा पेरणी केल्यानंतर आपल्याला 2 झाडांतलं अंतर हे 8 इंचापासून तर 18 इंच ठेवायचं आहे. बाकीचे झाडं जे गर्दी करणार आहेत ते उपटून टाकायचे. लागवड करताना कधीच एका जागी 5-5, 6-6 दाणे टाकू नका. 1 किंवा 2 दाणा टाकायचे. जास्त दाणे टाकले तर विरळणी करताना मुळे एकात एक गेलेले असतात, त्यामुळे एक झाड उपटलं तर बाकीच्या झाडाचे मुळं दुखवतात. त्यामुळं एकत्र 4-4, 5-5 झाडं दाणे टाकू नका, अशी लागवड करू नका. 25 दिवसाला विरळणी करायची. पेरणी झाली की पेरणीचा पहिला दिवस धरायचा आणि 25 दिवसाला विरळणी करून 8 ते 18 इंच झाडं ठेवायचे, बाकीचे उपटून टाकायचे. आता तुम्ही पहिल्या वेळेस असं करत असाल तर तुम्हाला घरचे विरोध करतील, करू देणार नाही, आणि तुम्हाला सुद्धा विरळणी करू वाटणार नाही. कारण तुम्हाला वाटेल राहू द्या ना, आता हे झाडं काय गर्दी करणार आहे किंवा काय नुकसान करणार आहे. पण हे झाडं गर्दी करतात आणि गर्दी केल्यामुळं बुडापासून फांद्या लागत नाहीत, आणि त्याच्यामुळेच विरळणी करणं आपल्याला आवश्यक आहे. तर 25 दिवसाला विरळणी करणं, झाडं उपटून टाकायचे, 2 झाडात 8 इंचापासून तर 18 इंच अंतर ठेवायचं, बाकीचे उपटून टाकायचे, आणि जे झाड राहिलंय त्या झाडाचा शेंडा फोडायचा. काय होईल, जे झाड सरळ चाललंय, तुमचं झाड कुठं 8 इंचाचं, कुठं 12 इंचाचं, कुठं 14 इंचाचं वाढलेलं असेल, जास्त उशीर करू नका. 25 दिवसाचं फार तर 30 दिवसापर्यंत, 2-4 दिवस मागं पुढं झालंच चालते. नाहीतर पहिलीच विरळणी तुम्ही 45 दिवसाला करतो म्हटलं तर ते झाड तुम्हाला उपटू वाटणार नाही, त्याचे मुळं एकमेकात घुसलेले राहतील, बाजूला गेलेले राहतील. विरळणी तरी 25 दिवसाला, शेंडे खुडणी पहिली 25 दिवसाला करा. जो शेंडा वर चालला त्याचा खुडला, म्हणजे त्याला बुडापासून फांद्या येतील, 10-12 फांद्या खाली जमिनीच्या जवळ 4-6 इंचावर त्याला फांद्या लागतील. जे झाड सरळ चाललं होतं त्याला लागल्या 10-12 फांद्या. 50 दिवसाला पुन्हा 25, कधी कधी शेंडे खोडायचे, 25-50-75. 25 दिवसाला शेंडा खुडला, विरळणी केली, 50 दिवसाला काय होईल की त्याला जे 25 दिवसाला शेंडा खुडला त्यामुळे 10-10, 12-12 फांद्या लागतील त्याला. मग काय करायचं, ज्या 10-12-15 फांद्या लागल्या त्याचे पुन्हा शेंडे खुडायचे. मग तुम्ही मशीननं, जे मशीन येते, दुसरं मशीन चांगलं निघालंय, त्यानं शेंडे खुडू शकता. त्या 10-12 फांद्याचे शेंडे खुडले की त्याला पुन्हा 8-8, 10-10 फांद्या येतील, त्याचे परत 75 दिवसाला शेंडे खुडायचे. म्हणजे हे बघा, इथं 10-12 तर त्याचे खुडल्यानंतर पुन्हा त्याला 7-7, 8-8, म्हणजे 10 फांद्याला 8 जर पकडलं तर 80, आणि याच्या परत 75 दिवसाला खुडल्या तर 4-4 जर पकडलं तर 8-4, 32, 300-400 फांद्या एका एका झाडाला तुम्हाला लागतील. 3 वेळेस शेंडे खुडणी केली, विरळणी केली, योग्य अंतर ठेवलं तर या पद्धतीनं शेंडे खुडायची. खुडणीची पद्धत, जर पाऊस असेल शेंडे खुडताना, शक्यतोवर जेव्हा पावसाचं वातावरण नाही, क्लिअर वातावरण असेल तेव्हा शेंडे खुडा. आणि जर पावसाची शक्यता किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे पाऊस पडला तर लगेच बुरशीनाशक जे आहे त्याच्यावर बुरशीनाशकाचा फवारा द्या. हे शेंडे खुडणीचं नवीन यंत्र आलंय, त्याला जरा सेफ्टी आहे. मागे आपण किंवा बऱ्याच कंपन्यांनी जे शेंडे खुडणी यंत्र दिलं होतं त्याला जरा थोडस रिस्क होती त्यात, पण आता याला एक मागून टोपी लावलेली आहे, त्यामुळे हे ब्लेड तुटलं तरी माणसाला लागण्याची शक्यता त्यात नाहीये. शेंडे खुडणीचा व्हिडिओ 25 दिवसाचा, हे बघा 25 दिवसाला काय करायचं. असा हे मशीन न करतायत, पण आपण हे हातानं सुद्धा शेंडे खुडू शकतो. नेक्स्ट घे 50. हा पहिला शेंडा खुडणं झाला. आता बघा, हे साधारणतः 50 दिवसाचं आहे. हे मशीन पहिलं मशीन होतं, आता आपण ते जरा सेफ मशीन वापरू, त्यामुळे तुम्हाला तिथं जास्त फायदा होईल. जेवढे शेंडे दिसतात ते सगळे शेंडे कापायचे. घे पुढं.
आणि हा 75 दिवसाचा याच्यामध्ये बघा आता याला खूप फांदे आहेत, खूप शेंडे आहेत, त्यामुळे तुम्हाला बिलकुल असे कटिंग केल्यासारखं सगळ्या झाडाच्या बाजूने करावं लागेल। आता बऱ्याच शेतकरी नवीन बद्दल नवीन शेतकरी जे असतात ज्यांना शेंडे खुडणीची माहिती नसते असे शेतकरी म्हणतात की त्याला खूप मजुरी लागल, खूप पैसे लागल, काही लागत नाही। ते मशीन जर घेतलं तुम्ही तर एक माणूस दिवसभरात दोन एकराचे शेंडे आरामशीर खोडू शकतो, त्यामुळे त्याला काही फार खर्च लागत नाही। पहिली शेंडे खुडणी हातानं करा, दुसरी आणि तिसरी त्या मशीननं करू शकता। शेंडे खुडणी 25 दिवसानंतरचे फायदे बघा, एकदा हे सरळ वाढणार होतं झाड, त्याला किती फांदे आले आहेत। 50 दिवसानंतरचं फांदे बघा, 50 दिवसानंतर किती फांदे, खाली किती बुडापासून फांदे आलेले आहेत, 10-12 ह्या मुख्य फांदे आहेत नंतर। आणि 75 दिवसानंतर म्हणजे एवढे वेळ शेंडे खुडल्यानंतर बघा झाडाला किती फांदे आहेत। हे असं झाड पाहिजे कुऱ्हाडीनं तोडावं लागलं पाहिजे, तुमचं उपटून नाही आलं पाहिजे, नाही ते तुमचे तुरीचे झाडं हातानं उपटले की उपटून येतात। असं त्याला खूप पावड्यानं किंवा कुदळीनं खोदल्याशिवाय निघालं नाही पाहिजे, इतका तुरीचं तुमचं हे झालं। आणि अशा फांद्या सगळे बिलकुल असे भाले निघालेले, हे याला म्हणतात तुरीचं पीक। व्हीम सुपर जे आहे याचा फवारा तुम्ही पक्षीनाशकाचा जर पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण असेल तर तो शेंडे कुडल्यानंतर देऊ शकता।